नमस्कार मी विजय अवमान राज ठाकरेंचा वापर भाजपसाठी संपलाय अजित पवार आणि राज ठाकरेंना बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू आहेत का ते कोकण पदवीधरसाठी दिलेला उमेदवार राज ठाकरे भाजपच्या डोक्याला ताप आत्तापासूनच करतायत का कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे तिथंच राज ठाकरे आणि भाजपामध्ये मिठासा खडा पडला पुढे जाऊन पानसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिंदे यांनी शुभेच्छा दिल्याचं अभिजित आहे मग अशा वेळी फडणवीस त्यांनी एकनाथ शिंदेची भेट कशासाठी शिंदे घेतली राज ठाकरे ऍक्टिव्ह झालेत आणि मनमर्जी करतायत हे लक्षात येताच भाजपनं त्यांना त्यांची जागा सांगितली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद आणि चर्चा न करता पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार दिला यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिल्या महायुतीला पाठिंबा दिल्यानंतरही पदवीधर निवडणुकीत भाजपनं मनसेच्या विरोधामध्ये आपला उमेदवार देण्याची तयारी जी आहे ती केलेली आहे आणि त्यालाच कारण जे आहे आशिष शेलार यांनी दिलेलं आहे आशिष शेलार नेमकं काय म्हटलेत ते पहा कोण काय बोललं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही त्यांचा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलं आहे आणि मग अविनाश जाधव काय बोलले आणि पानसे काय बोलले मी प्रतिक्रिया देणार नाही आणि त्यामुळे चर्चेविना त्यांनी परस्पर घोषित केलेली त्यांची जागा असेल तर त्यावर मी भाष्य एवढंच करीन की शुभेच्छा आहेत त्यांनी बिनिशर्थ पाठिंबा दिला धन्यवाद चर्चेविना स्वतः जागा घोषित केली शुभेच्छा तर धन्यवाद देऊन शेलार यांनी हा विषय संपवला असाच विषय भाजप संपवेल का हा प्रश्न लोकसभेत राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या एक चार मे रोजी कणकवली येथे राज ठाकरेंनी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली दुसरी सभा दहा मे ला झाली ती पुण्यामध्ये तिसरी सभा ही सतरा मेला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर सभा पार पडली या तीन मोठ्या सभा राज ठाकरेंनी घेतल्या पण मागच्या वेळेप्रमाणे यावेळी राज ठाकरेंच्या सभा चालल्या नाहीत अशी चर्चा आहे राज ठाकरेंची बदलती भूमिका लोकांना रुचली नाही आणि यावेळी येणारे सर्वे सांगतात की भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित जागा जिंकता येत नाहीये अर्थ एकच लागतो की अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे अशोक चव्हाण यांसारखे बडे खिलाडी आपल्याकडे घेऊन भाजपला हवं ते यश महाराष्ट्रामध्ये मिळवता येत नाहीये मग अशा वेळी पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे नेते फायद्याचे की तोट्याचे यावर विचार करत असतानाच राज ठाकरे यांनी आपण दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची वसुली सुरू केली आणि कोकण पदवीधरसाठी आपला उमेदवार देऊन टाकला अजित पवार यांनी विधानसभेसाठी ऐंशी नव्वद जागांवरती दावा केलाय कडू अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे वेगळा विचार करणारे हे त्यांनी क्लिअर केलंय राज ठाकरे यांनी कोकण पदवीधरसाठी उमेदवार दिलाय शिंदेना लोकसभेला उमेदवार देताना भाजपनं बनवलेला दबाव आणि या सगळ्या घडामोडींमध्येच ज्योतिषांनी मारलेली एंट्री ज्योतिषांनी केलेल्या भाकीत कि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि राज ठाकरे हे महायुती बाहेर पडतील किंवा पाडलं जाईल आणि त्याची सुरुवात राज ठाकरेंनी उमेदवार देऊन आणि शेलार यांनी धन्यवाद करून सुरू केली आहे मुळात राज ठाकरेंनी भाजप सोबत युती करताना टोल मशिदीवरील भोंगे परप्रांतीय या मुद्द्यांबाबत घेतलेल्या का भूमिकेचं काय झालं यावर उत्तर देणं अपेक्षित होतं फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा या टॅगलाईन खाली राज ठाकरे सोबत सत्तेत सामील झाले खरे परंतु राज ठाकरेंना सोबत घेऊन सुद्धा जर भाजपा महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाईव्ह प्लस जागा जर जिंकत नसेल तर मग इतक्या फोडाफोडीचा उपयोग काय ज्या जागा भा, भाजपा जिंकणार आहे त्या जागा ते स्वबळावरही जिंकू शकत होते मग त्या जागांमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना घेऊन काय हताशी आलं या मुद्द्यांवरती आता भाजपा हायकमांड विचार करत आहे अशामध्येच अजित पवार गट सुद्धा बाहेर पडण्याच्या चर्चेला खरा दाखला दिला जातोय तो म्हणजे भुजबळांच्या एका विधानाचा त्यांना आत्ताच जाऊन सांगा आम्ही विधानसभेला सा ऐंशी ते नव्वद जागा लढणार लोकसभेला जी गडबड केली तशी गडबड विधानसभेला होता कामा नये अजित पवारांनी मनातील बोलून दाखवलेली खतखत आणि तिकडे एकनाथ शिंदे यांना पडलेले अनेक प्रश्न

आणि या पलीकडे जाऊन सुद्धा गजानन असे हातून शिंदे आणि त्याला कारण एकनाथ इतका दबाव बनवला होता की एकनाथ आपल्याच उमेदवारांबाबत निर्णय घेता आला नाही दुसरीकडे अजित पवार गटाला फक्त चार जागा ज्या होत्या ते लढवता आल्या या चार जागांसाठी अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार का म्हणून करायचा म्हणून अजित पवार प्रचारातून मधल्या काळात गायब झालेले होते परंतु लोकसभेला आपला गेम होतोय हे अजित पवारांच्या लोकांच्या लक्षात आलंय आणि त्यामुळेच अजित पवारांनी उघडपणे बोलून दाखवलं की या निवडणुकीत काय होईल हे सांगू शकणार नाहीये नाशिकची जागा ही आम्हाला हवी होती कांदा निर्यात बंदी ही सुरुवातीला निवडणुका लागल्या तेव्हाच उठवायला हवी होती लोक ऐकायला तयार नव्हती अशी बरीचशी मुद्दे जे आहेत ते अजित पवारांनी बिंधास्त जे आहेत ते भाषणांच्या दरम्यान बोलून दाखवलेले या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपा नेमकं फोडाफोडी करून फायद्यात की तोट्यात हा विचार करत असतानाच राज ठाकरेंनी पहिली गुगली टाकली ती म्हणजे कोकण पदवीधर साठी पानसे यांना उमेदवारी देऊन आणि त्याचाच आता अर्थ असा लागतोय की पानसे यांच्या विरोधात भाजपा सुद्धा आपला उमेदवार देणार आहे आणि त्याच वेळी राज ठाकरे आणि भाजपा युती तुटते मुळात अगोदरच सांगितलं होतं की लोकसभेसाठी म्हणण्यापेक्षा फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा आता मोदी येणार की जाणार हे लोकसभा निवडणुकीत ठरणार पुढे विधानसभेला राज गरज तरी काय अशा चर्चा सुरू झाल्या आता याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आजच्या डेटला म्हणजे राज ठाकरेंनी भाजप सोबत जाणं अयोग्यच होतं का याबाबत व्यक्त व्हा किंवा राज ठाकरेंनी भाजपा विरोधात भूमिका घेतली तेव्हा तरी लोकांनी त्यांना काय दिलं हाही एक मुद्दा ट्रेंड होतोय याबाबतही तुमचं काय मत आहे यावरही जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक